राजवीर, अरे एवढ्या सकाळी सकाळी तू मला इथे घेऊन आलायस, आता नक्की कुठं जायचंय सांगणारेस की नाही मला? आजी, आपल्या घराण्याचं ते मंदिर आहे ना जिथे बॉडीगार्डचा बेल भंडारा वाहून विधी केला जातो, तिथे. त्या मंदिरात जायचंय? हो. अरे पण मग आपण दोघच कसं जाणार? ऑफकोर्स नॉट आजी. तरी मला वाटलं भाऊसाहेबाला घेतल्याशिवाय राजवीर एकटा कसा काय जाणार. शेवटी आलाच भाऊसाहेब. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग भाऊसाहेब. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग भाऊसाहेब. काय रे, कसा आहेस? मी छान. सर, आज मला जरा लवकर घरी जायचं होतं. भाऊसाहेब, आत्ताच जॉबवर आलायस आणि लवकर जाण्याच्या गोष्टी करतोयस? नाही तसं नाही सर, पण माहीत असतं आपण कुठे जाणार होत तसं मी सांगून आलो असतो. आपण एका मंदिरात जातोय. आता आलाच आहे भाऊसाहेब, तर आपण निघूया का? हो, निघायच आहे. माझं एक छोटस काम आहे, ते मी आटोपून आलोच. काय भाऊसाहेब, कसं काय चाललंय सगळं काम? हो, हे कामात अडचण नाही ना? नाही, काहीच नाही. हे बघ, काही असलं ना तरी मला अगदी बिंदास सांग. हो चालेल. मी जॉब सोडत असल्याचं सरांनी आजीला सांगितलेलं दिसत नाहीये. आजीनं जर का कळलं तर त्या मला जाऊ देणार नाहीत, आणि आजीने अडवलं तर खूपच प्रॉब्लेम होईल. कदाचित मी मयुरी आहे हे सांगायला लागेल. त्या आधीच इथून निघायला हवं. येस, निघूया. हो. भाऊसाहेब, येतोयस ना? बाई बाई बाई, आओ, हे बघा ना किती सुंदर हॉल आहे बघा. नाही म्हणजे ह्या हॉलची खासियत अशी आहे की ह्या हॉलच्या बाहेर ना एक सुंदर असा लॉन आहे. म्हणजे आयत्या वेळी पाहुणे वाढले ना तर त्यांची गैरसोय होणार नाही. आणि आबा, या ह्या हॉलमध्ये ना थीम डेकोरेशन अशी पण एक थीम असते. म्हणजे आपण थीम द्यायची आणि त्यानुसार आपल्याला ते डेकोरेशन करून देतात. हा, म्हणजे आपली थीम. हा, आपण ठरवायची आणि ते डेकोरेशन करून देतात आपल्याला. आणि हो, भाडं काही फार जास्त नाहीये. म्हणजे आधीच्या हॉल पेक्षा 10-15 हजारच जास्त आहे. आबा, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. तुम्हाला हॉल आवडत नाहीयेत का? नाही, ठीक आहे, मग आपण दुसरे बघूया. नाही नाही नाही, तसं कसं आहे, हे हॉल चांगले तसे म्हणजे मोठे आहेत. कसं आहे, लग्न म्हणल्यानंतर तेवढं असलंच पाहिजे ना. पण ते थोडस भाडं म्हणजे महाग. म्हणजे बाई बाई बाई, नाही कसं आहे आबा, नाही आपण कोणता हॉल निवडतोय ह्यावर आपला स्टेटस अवलंबून असतो ना. माझ्या ऐकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, मग आम्ही आम्हाला साधेसा असाच हॉल बघणार ना. नाही, मला मान्य आहे जरा हॉल थोडे महागडेच आहेत. तेच म्हणलं मी. नाही पण कसे, तुमच्याही घरातलं पहिलंच कार्य आहे ना, त्यामुळे खर्चाला तुम्ही पण मागे पुढे बघणार नाही काय. अरे नमस्कार. आलोच. एकच मिनिट. नमस्कार. काय, बरं आहेस ना? हा, सगळं व्यवस्थित. छान छान. अरे, आम्ही आल्यापासून मयुरी दिसत नाहीये ना, कुठे आहे? कुठे? ती कामावर गेली. बाई बाई बाई, विक्रांत बघितलंस का?
अरे एकाच घरात असे दोन दोन कमावणारे असल्यावर आबांच्या डोक्यावरचा खर्चाचा भारच गेला. आता ताईचं लग्न आहे म्हटल्यावर खर्च तर होणारच ना, आणि आम्ही आम्हाला जेवढं झेपेल तेवढा सगळा खर्च करायला तयार होतो. नाही आणि मी काय म्हणतो आबा, खर्चाचं तसं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. हे बघा, आपली काही एकमेकांकडून फार अपेक्षा नाहीच आहे, है की नाही? आणि लग्न म्हटलं की खर्च हा नाही, म्हणजे लग्न म्हटलं म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला ठरवाव्याच लागतात ना, व्यवहाराच्या वगैरे. नाही म्हणजे हे सगळं आधीच ठरवलेलं बरं, नंतर उगीच त्याच्यावर वाद नको. मी असं म्हणत होतो आई. नाही मी बरोबरच बोलते. इथं भाऊसाहेब आहेत, तुम्ही पुढची बोलणी भाऊशी करा, मी जरा चहाच बघून येतो. चहा झालं का? हो झालं ना, आणतच होतो. मग कुठे तुझा आलो आम्ही. अहो तिला उशीर होणार आहे यायला. काय झालं आबा, काही टेन्शन आहे का? नाही काय, यांच्याशी लग्नाची बोलणी करताना काय खर्चाचा अंदाज येत नाही. तुम्ही आली असती तर त्याने बरोबर बोलणी केली असती त्यांच्याशी, एक गोष्ट त्याने हातापर जाऊ दिली नसती. नाही तिला तर उशीर होणार आहे यायला. आपण भाऊ आहे ना, आणि आपल्याला जमेल तेवढं आपण सांभाळून घेऊ. चला ते वाट बघत असतील. हेच ते प्राचीन मंदिर, आम्हा सराफांसाठी खूप स्पेशल मंदिर आहे. पण सर आज आपण इथे का आलोय? ते तुला वर गेलं की कळेलच की. सर एक मिनिट. अरे त्या बिचाऱ्याला खरं काय ते सांगून टाक ना. अगं आजी, त्याच्यासाठी पण काही सरप्राईज असू दे ना. तू चल. राजवीर सराफ. अरे हॅलो, काय झालं? अरे आई काय झालं, त्याला काय झालं? ओ सावकार, ओ शेठ, ओ सावकार. अहो तो आलाय. अरे कशाला माझ्या नावाने बोंबटतोय सर? आपण अंडग लावून ठाव ना. ओ तो पायरे चढतोय, तो आलाय. पोलीस डिपार्टमेंटचा माणूस नाही ना कोण? नाही. अहो राजवीर सराफ. सोबत त्याचा बॉडीगार्ड बने. अरे चला पळा. अहो तू तिकडूनच येतोय. आपण एवढ्यातच दमलो. आजी बस पोचलोच आपण. मी पाणी आणू का तुझ्यासाठी? नको राजवीर. अरे ती मयुरी सुद्धा केवढी थकली असेल नाही. आजी मिस मयुरीचं काय मध्येच? अरे तू आजारी होतास ना, तेव्हा तुझ्यासाठी तिने व्रत केलं होत, तो कुलदेवतेचा केवढा मोठा डोंगर चढून जाण्याचं, अनवाणी पायानी काही न खाता पिता. आजच्या काळात पुढे कोणासाठी करत का रे असं?
बरोबर आहे आजी. तुला काय वाटतं भाऊसाहेब, हे आजी आता जे काही बोलली त्याबद्दल काय वाटतं तुला? मी काय बोलणार सर? तुला काय वाटतं कोणी कोणासाठी इतकं काही करू शकतं? चला पुढे जाऊया आता. हे राजवीर सर पण ना कधी कधी असं काहीतरी विचारतात ना की घाबरायलाच होत. आधीच माझ्या मनात घरचे विचार सुरू आहे, कधी इथून सुटका होते आणि कधी घरी जाते असं झालंय मला. आऊसाहेब काय कुठे हरवलास? नाही, तुला काही सांगायचंय का? नाही सर, काही नाही. नक्की? नाही नाही सर. चला आपण निघूया. इतकं विचारल्यावर काहीच सांगायला तयार नाही. नमस्कार नमस्कार. बाई 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 आला तुम्ही? हो हो, देवळात गेलेलो ना. देवाला नारळ ठेवून आलो आणि प्रसाद घेऊन आलो. द्या माझ्याकडे. नाही, मी तर आबा या मताचा आहे अगदी की काही काही गोष्टींना कधी कधी उशीर झालेलं चांगलंच असत. आता आमचंच बघा ना, उशीर झालाय खरा, पण त्यानिमित्ताने आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकलो, समजून घेऊ शकलो. हे मात्र खरं आहे क्रांतराव, म्हणजे तुमच्यामुळे का होईना आमची मनाली ताई घराच्या बाहेर पडली. इथेच चुकताय तुम्ही. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की लग्नाला उशीर होण्याचा आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा तसा काही संबंध नाहीये. नवरा बायको म्हणून या दोघांना आता काय आयुष्यभर एकमेकांना समजूनच घ्यायचंय. खरा वेळ मिळालाय ते आपल्याला सगळं ठरवण्यासाठी, देणं घेणं वगैरे वगैरे. अहो त्या गप्पा काय होतच राहतील. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कांदे पोहे करून आणते. अहो कुंदाताई, कांदे पोह्यांची काय गोष्ट करताय? आता तोंड गोड करण्याची वेळ आली आहे. विक्रम पटकन बाहेर जा आणि फर्स्ट क्लास पैकी मिठाई घेऊन ये. 1.5 किलो पुरे आणतो. अहो मी आणली की ती मुलीकडची. आजची आपली सगळी बोलणी ठरल्यानंतर मुलाकडची मिठाई द्यायला नको का? आणि हो विक्रांत, जाताना मनालीला सोबत घेऊन जा, तिला तेवढंच बरं वाटेल. कुंदाताई, नाही म्हणजे तुमची काही हरकत नाही ना? अहो माझी कशाला काही हरकत असेल ना? बाय बाय बाई, अगं बघत काय उभी आहेस? जा निघा तुम्ही दोघे. तुम्ही बसा हा, मी तुमच्यासाठी कांदे पोहे घेऊन येते. मी पण येते. असं करतील ते, तुम्ही कशाला त्रास घेते? बाई बाई बाई, त्यात कसला त्रास? आता आपली सोयरीक जुळते म्हटल्यावर तुमचं घर माझं घर असं काही वेगळं आहे का? अहो मी करते. अहो असू दे, येते मी. चला. अहो तुम्हाला कशाला त्रास उगा? त्यात कसला आलाय त्रास? तुम्ही पण ना प्रेमात आहे. अहो कांदे पोहे करायला असं कितीसा वेळ लागतो? नाही म्हणजे खरं म्हणजे मी कांदे पोहे बनवायला आलेच नव्हते. नाही म्हणजे कसं आहे ना कुंदाताई, अहो काही गोष्टींना मुलांच्या समोर मोकळेपणाने बोलता येत नाही. मला ना फक्त तुमच्याशी एकट्यात बोलायचं होतं म्हणून मुद्दा मात आले. नाही मी काय म्हणते म्हणजे कसं असतं ना, लग्नाच्या बाबतीत म्हणायचं तर नाती ही नाती असतात आणि व्यवहारा व्यवहारच असतो, हो की नाही? हो हो. पण आमच्या विक्रांतला कुठे काय कळतंय? तो एवढं सुद्धा म्हणायला कमी करणार नाही. तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्या. नाही पण तुम्ही असं करणार नाही, मला माहितीये. तुम्ही काही तुमच्या मुलीला लंकेची पार्वती करून पाठवणार नाही याची खात्री आहे मला. हो ना?
हो 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 घ्या असं ते पुरे बाई 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 काय छान झालं हो चिवडा आमच्या मनूनच केलाय मग तुम्ही काय केलंय तिच्यासाठी अहो म्हणजे घरात एवढी साखर पुड्याची लग्नाची बोलणी सुरू म्हटल्यावर काहीतरी खरेदी केली असेल ना मानपानाची किंवा मनालीची हो हो नाही तसं तेड्या घेण्याच्या साड्या घेऊन झालेत आमच्या बाई 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 अहो तुम्ही साड्या घेतल्या सुद्धा अहो कुठे दाखव ना मला अहो तिथे आतल्या खोलीत ठेवले हा मी बघते असं ते मी बघते अहो ह्या आहेत का ह्या ह्या आहेत का जरा हलक्यातलं वाटतंय हो कुंदाताई ह्या साड्या आणि हे कपडे हे कोणासाठी अहो ते साखरपुड्याला आहेराच्या द्यायच्या आहेत ना त्या साड्या आहेत या ते तुमच्या घरच्यांचा मानपान करावा लागेल तुम्ही म्हणाला होतात ना बाई 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 ह्या अशा वापरून ड्रायक्लीन करून दिलेल्या 100 रुपयाच्या अशा फडतूत साड्या तुम्ही आम्हाला देणार नाही अहो तुम्हाला वाटतायत तशा तेवढ्याही हलक्या साड्या नाही आहेत त्या नाही नाही मुळात माझ्या मते ना या आहेराच्या साड्या असूच शकत नाही असू दे नाही हे राहू दे तुम्हाला काही जमेल असं वाटत नाही मला दागिन्यांचं काय केलं विक्रांतसाठी काय केलं तुम्ही दाखवा मला अहो त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचंच आहे पण नक्की काय हवंय ना ते आमची मनुनीट सांगतच नाहीये म्हणजे तिने सांगितलं नाही म्हणून तुम्ही काहीच करणार नाही का बाई 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 अहो मनांची नाही तर किमान जनाची तरी लाज बाळगा उद्या ऐन वेळेवर मुलीला खोटे दागिने घालून उभं केलं तर लोक काय म्हणणार आहेत आओ प्रेमताई प्रेमताई आहोत अहो ऐकलं का प्रेमताई मयू कुठेस तू प्रेमताई नमस्कार मी तुमचीच वाट पाहत होतो नमस्कार गुरुजी इच्छित मनोकामना सफल आयुष्य अनुभव हा तुमचा नवीन बॉडीगार्ड का हो हा भाऊसाहेब राजवीरचा नवीन बॉडीगार्ड गुरुजी बेल भंडाराची सगळी तयारी झाली आहे ना हो गाभाऱ्यात सर्व तयारी झाली आहे बेल भंडारा शिवकालीन मंदिर म्हणजे बेल भंडारा असं नाव जरी उच्चारलं ना तरी डोळ्यासमोर उभी राहते ती भगवान शंकराची पिंडी त्यावर आपल्याच हातानं आपण वाहिलेला बेल भंडारा आपल्याच रक्तानं त्या पिंडीवर केलेला अभिषेक एखाद्या गोष्टीची निष्ठा काय असते हे सांगणारी आणि शिवकालापासून चालत आलेली परंपरा म्हणजे हा बेल भंडारा आपण जेव्हा बेल भंडार उचलतो ना तेव्हा आपण समोरच्या मालकाला आणि मागच्या मरणाला एकाच वेळी जबान देतो आपण जिवंत असपर्यंत मालकाला मरण येता कामा नये जमान आपली मालकावर येणारा पहिला वार आपण जोपर्यंत झेलत नाही ना तो पण त्यातून सुटका नाही रणशिंगेंच्या 7 पिढ्यांनी हा बेल भंडारा व्हायला आणि शपथ घेतली आणि रणशिंगे वचनबद्ध झाले ध्येय फक्त एकच सराफांचं संरक्षण अखेरच्या श्वासापर्यंत त्यातून सुटका नाही असा आहे बेल भंडारा मुहूर्ताची वेळ होताच आपण पूजेला सुरुवात करूया तोवर आलोच मी या तुम्ही Thank you.
मिस मयुरी, आई होप इथे तुमच्या बाबतीत काहीतरी घडणार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. निदानास देवाच्या समोर तरी असं खोटेपणा करू नका.